नमस्कार, मी वैदी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. शहर आणि जिल्ह्यामध्ये भिंत पळून आणि पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्याने 16 जणांचा मृत्यू झालाय. 6 ते 7 नागरिक बेपत्ता झाले आहेत. अरणेश्वर कॉर्नर टांगेवाला कॉलनी भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले, मात्र या नागरिकांसाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत पोहोचली नाही असा आरोप येथील नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकून आंदोलन केले. आंदोलनानंतर पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी कचरा बाजूला केला. पावसाने विश्रांती घेऊन 24 तास लुटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही मदत पोहोचली नाही. प्रामुख्याने कचरा उचलला गेला नाही, त्यामुळे नागरिकांनी सर्व कचरा चौकात आणून टाकत आंदोलन केले. हे आंदोलनकर्त्यांची समजूत काढत मागे घेण्यात दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास गेवारे यांना यश आलंय. देवीदास गेवारे एवढ्यावर न थांबता त्यांनी चौकात पडलेला कचरा स्वतः बाहेर काढण्याचे काम केले. या वर्दीमधील व्यक्तीने कचरा काढत असल्याचे पाहून नागरिक देखील सहभागी झाले, तर त्यांच्या कार्याचे नागरिकांनी कौतुक करत आभार मानले. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.